आज माझा पालकमंत्री म्हणून पहिला दिवस आहे आणि माझी एंट्री पहिल्या शहरात न होता गावात झाली म्हणून खरं तर आनंद आला. आणि आता इथून आम्ही एक अपंग बांधवाच्या घराचा गृहप्रवेश आपण करतो आणि एकाचं भूमिपूजन सुद्धा एका घराचं करतो आहे. मित्र मंत्री म्हणजे काही फार सुखाची गोष्ट असं नाहीये. जेवढे फुलं गुच्छ इथे दिसते त्याच्यापेक्षा काटे पण भरपूर आहे. आणि मी सगळ्यांना या निमित्तानं विनंती करतो का फुलाचे गुच्छ दिल्यापेक्षा आणि ते पेळे आणल्यापेक्षा आम्हाला वह्या जर दिल्या तर शाळेतल्या पुट्टीच्या कामी येईल. किमान आपल्या देण्यातही कोणाचं काहीतरी दुःख नाहीस झालं पाहिजे हा विचार नक्की इथून पुढे करा. कुठल्याही शासकीय कार्यक्रमात हार आणि फुलं न ठेवता जर वह्या देता आल्या तरी मला वाटतं अर्ध्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या वह्या जाईल. आणि मग या सगळ्याच्यासाठी पूर्ण अकोला जिल्ह्यातली पूर्ण आढावा बैठक आज आम्ही घेतोय आणि प्रत्येक गरिबापर्यंत योजना कशा जाता येईल सामान्य माणसापर्यंत बगर लग्याचं बगर शिफारसचं बगर अडचणीचं आणि कुठेही पैसे न घेता माझ्या सामान्य माणसापर्यंत योजना नेण्याचं हे काम अतिशय प्रामाणिकपणे आमचं प्रशासन आणि मी केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने कोणाच्या काही जरी तक्रारी असल्या तर मी काही नंबर टोल फ्री नंबर देणार दोन तीन दिवसात आम्ही काढणार आहोत त्याच्यावर आपण तक्रार केली किंवा हे कागदपत्र आणायची गरज नाही. अतिशय प्रशासन कसं असावं पालकमंत्री कसा असावा आमचे सरपंच लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण उभ्या महाराष्ट्राला अकोल्यातून देण्याचं काम आपण निश्चित करू. अनेक प्रश्न अकोल्याचा धरणाचे प्रश्न असतात रस्त्याचे प्रश्न असणार घरकुलाचे प्रश्न असणार आमच्या महासमुद्री मार्गाचे काही तक्रारी असणार. आता काही गावचे धरणग्रस्त आले का ते आमचं गाव अंशतः घेतलं पूर्णतः घ्यायला पाहिजे तक्रारीचा ठीक आहे. एक दिवस फिरलो का 700-800 तक्रारीचा निपटारा करणं त्याच्यासाठी तुमचा सुद्धा आम्हाला म्हणजे सहकार्याची गरज आहे. तुम्ही फोटो काढण्यात गुच्छ देण्यातच आमचा वेळ गमावून घेतला तर बिचारा एखादा गरीब माणूस तक्रार घेऊन येतं आणि त्याची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचत नाही. सेल्फी काढणाऱ्याच्या गर्दीमध्ये सामान्य माणूस भरडून जाता कामाने कारण ते आमच्यासाठी दैवत आहे. त्याच्यापर्यंत तो कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा कुठल्या पक्षाचा हा विचार महत्वाचा नाही आहे. मला सकाळपासून एक जण माणूस भेटला म्हणे तुम्ही माझ्या नात्यातच आहे तुमच्या वडिलाचे वडील मालेच माझ्या आजाचे आजे होते. बच्चू कोळला जाती पाती धर्माच्या नात्यात गुंतून राहणार नाही. माझं नातं जिथं दुःख आहे तिथं जुळल्याशिवाय राहणार नाही. तुमचे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांना महात्मा ज्योतिबा फुलेंना अहिल्यादेवी होळकरांनी राज्य चालवताना कुठेही जात पात धर्मपंथ आडवा येऊ दिला नाही आणि मग जातीपाती धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना इथून आम्हाला हद्दपार करायचा आहे कारण बच्चूकोळला निवडून देताना कोण बच्चूकोळची जात पाहिली नाही त्याचं काम पाहिलं म्हणून आम्हाला ते पाहता कोणाचा निळा झेंडा आहे कोणाचा भगवा आहे कोणाचा हिरवा आहे कोणाचा काय तिरंगा असल तिरंगा म्हणजे त्या पंजाबमधला असल किंवा राष्ट्रवादीमधला असल इथं पक्षभेद नाही आहे. कोणालाही तसं मनात घेऊन घ्यायचं तुम्ही बाबा प्रहारवाड्याचंच काम होईल असंही नाही. मी आता एका पक्षाचा पालकमंत्री नाही आहे. मी आज संपूर्ण अकोला जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाचा पालकत्व मला स्वीकारायचं आहे. अतिशय प्रामाणिकपणे हे काम आम्ही तुमच्या आशीर्वादानं चांगलं करू. मला वाटतं या गावात मी पहिल्यांदा आलो ते दुसऱ्यांदा आलो आणि पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा आलो तर हे गाव सुद्धा आपण एक दत्तक घेऊ पहिला पाऊल इथं टाकलं म्हणून. मला तहसीलदार एसडीओ आणि व्हिडिओ जर असल लगेच दोन तीन दिवसात
अतिउत्साह होऊ नका, दत्तक घेतलं म्हणजे काही उपकार केले नाही आणि मी काही खिशातून पैसे देणार नाही. काही काही अतिउत्साही कार्यकर्ते त्याला एवढा 133 व्होल्टेज त्याच्यात असून 33 KV एवढा उत्साह करायची गरज नाही. आम्ही काही तुमच्यावर उपकार करत नाही, प्रशासनाचं काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे. BDO तहसीलदार लगेच 2-3 दिवसात इथे येणार, ग्रामसेवक SDO वगैरे सगळे. एक 7-8-5-6 दिवसात एक चांगला अहवाल तयार करा. सर्व दृष्टिकोनातून रोजगाराच्या संदर्भात असणार, शेतीच्या संदर्भात असणार, घरकुलाच्या संदर्भात, सगळ्या विषयावर, शाळेच्या संदर्भात असेल, गावकऱ्यांना तुमच्या गावात 2 गट असणार, दोनही गटाला विचारा. इथे मला विचारलं नाही, त्याला विचारलं नाही, कारण तुमचं लई वांदा जाते. भोपंजीपणालाही भरलाय आम्हाला. तिकडे 24 विषय एकत्र होऊन सरकार चालतं. आम्ही तर काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि आता प्रहार अशी युती होऊन आमचं सरकार आहे. आम्ही 4 पक्ष एकत्र झालो आणि तुम्ही गावात 2 गट एकत्र होत नाही. तुमच्यावर फवारा मारा लागल ना. तर जे 2 गट असतात त्या दोघही गटांना एकत्रित बोलावून एक चांगला कार्यक्रम गावासाठी, एक उदाहरण म्हणून चांगलं गाव कसं समोर येत आहे. मला वाटतं पांठेला नसेल तर अतिउत्तम, असेल तर गुटका नसेल तर त्याच्यापेक्षा चांगलं, आणि तरी गुटका आणत असेल तर मग पांठेला असेल गुटका आपण अंतर टाकून देतो. जेवढं जेवढं चांगलं करता येईल तेवढं तेवढं आपण चांगलं करू. सेवा आम्ही कायद्याची अंमलबजावणी होईल. कोणाची फाईल विनाकारण कोणाच्या टेबलवर थांबणार नाही. आणि थांबली आणि ज्यानं थांबवली तर त्याची सर्व्हिस थांबल्याशिवाय राहणार. कारण नसताना कुठेही कोणाला अडचण येता कामा नये. आणि मी अतिशय तळागाळातून अतिशय दुःख भोगून मी या पदावर आलो आहे. त्याच्यामुळं सामान्य लोकांना काय अडचणी असतं हे मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे भूपंजी आला तर फाईल सरकारची आणि सामान्य फाटका मारून गेला तर फाईल अधिक अंतर दबाची असं झालं. आमदाराचं पत्र आलं असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असणार किंवा एखादा मोठा माणूस आला असेल तर फाईल नाही सरकली तरी चालते, पण फाटका माणूस आला तर फाईल थांबता कामा नाही. कारण त्याच्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. कारण की आज मकर संक्रांत सुद्धा आहे, सकाळपासून मला तिळगुळच भेटून राहिलाय, तसा आम्ही कडू आहे पण मी अतिशय चांगला गोडवा इथं निर्माण करणार. कडू जरी असला तरी चांगला गोडवा आम्ही तयार करू, सर्वांसाठी चांगल्या पद्धतीनं काम करू अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो. आपण माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो. आणि आता आपण लगेच तिकडे अपंग बांधवाच्या गृहप्रवेश, कारण तो माझा लई आवडता विषय आहे अपंग बांधवाचा. त्याच्यासाठी माझ्यावर 25-30 गुन्हे दाखल झाले आणि आता मला त्या अपंग बांधवासाठी अतिशय दुर्लक्षित घटकांसाठी काम करण्याचं सूत्र माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आम्हाला दिलं. निश्चितच त्याचा परिपूर्ण एक चांगल्या प्रकारचा या सगळ्या दुर्लक्षित घटकांसाठी आम्ही काम करणार आहोत. पुन्हा आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद.